लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के घर ईडी की छापेमारी पर महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर गर्मा गई है। आज गोलमेज परिषद में हिस्सा लेने नई मुंबई आए बीजेपी नेता प्रवीण दरेकर ने आघाड़ी नेताओं की नीयत पर जमकर हमला बोला। उन्होंने कहा कि अगर देशमुख सच्चे हैं तो ईडी से छुपने की जरूरत क्या है। असल में 100 करोड़ वसूली प्रकरण में मंत्री पद गंवा चुके अनिल देशमुख कार्रवाई से बचते फिर रहे हैं। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के घर ईडी की छापेमारी से महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर गर्मा गई है। आघाड़ी नेताओं का कहना है कि मोदी सरकार उद्धव सरकार के खिलाफ सरकारी एजेंसियों का दुरुपयोग कर रही है। हालांकि बीजेपी इस पर हमलावर बनी हुई है। आज गोलमेज परिषद में हिस्सा लेने नई मुंबई आए बीजेपी नेता प्रवीण दरेकर ने इस पर तीखी प्रतिक्रिया देते हुए महाविकास आघाड़ी सरकार और अनिल देशमुख को ही कटघरे में खड़ा किया। प्रवीण दरेकर ने कहा कि जब गलत नहीं किए हैं तब ईडी से डरने और छुपने की जरूरत क्या है। देखिए उन्होंने और क्या कुछ कहा। ईडी एक स्वतंत्र तपास यंत्रणा है, त्याच्यामुळे राजकारण आणि ईडी असा काही संदर्भ लावायचं कारण नाही, कारण या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्याही वेळेला अशा प्रकारच्या ईडीच्या सीबीआयच्या कारवाया होत होत्या आणि त्या काय राजकीय अभिनिवेशात नव्हत्याच का असं आम्ही म्हणायचं का, म्हणजे त्याच्यामुळे राजकारण आणि ईडी हा वेगळा विषय आहे। बरं आज नाही तर चौकशी होत, यापूर्वी अनिल देशमुख यांच्या घरी छापा झालाय, चौकशी झाली आहे आणि त्याच प्रक्रियेचा पुढचा भाग, म्हणून मला वाटतं आजच्या हा छापा असावा आणि त्याच्यामुळे अर्थार्थी जे आरोप करतात, मग आम्ही म्हणायचं का राज्य सरकार तुमचं आहे, मला वाटतं हा विषय संविधानानं प्रत्येक नागरिकाला एवढा अधिकार दिला आहे की कुठलीच तपास यंत्रणा त्या ठिकाणी वाटेल ते करू शकत नाही, ते त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून करतायत, एवढंच या ठिकाणी या प्रसंगाच्या निमित्तानं मी बोलू इच्छितो। आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये आपला काही संबंध नसेल तर घाबरायचं काय कारण, लपायचं काय कारण, प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे, चौकशीला सामोरं गेलं पाहिजे। उलट आपण त्या चौकशीपासून जेवढे लांब जाऊ तेवढा संशय बळावत असतो आणि तपास यंत्रणा पण आणखी त्या दृष्टीनं काम करत असते आणि जर कर नसेल तर डरायचं काय कारण आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या चौकशीला सामोरं जावं, वस्तुस्थिती असेल ही त्यांनी मांडावी। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।